संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंवर हक्कभंग प्रस्ताव आणला, भाजप आमदार राम कदम आक्रमक, तर असंसदीय शब्द वापरल्यानं हक्कभंग आणण्याचं काम सुरू, शंभूराज देसाईंची माहिती. हुकुमशाही आणि घराणेशाहीचा पराभव, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल, तर गोगावलेंची याचिका फेटाळली, अध्यक्षांवर दबाव होता का, याबाबत चर्चा करणार, शिंदेंची माहिती. घराणेशाहीचा आरोप करता मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय, संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार, तर नार्वेकरांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग, संजय राऊतांचा आरोप. विधानसभा अध्यक्षांचा निकाल कायद्याला धरूनच, काही तांत्रिक कारणांमुळे ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं, याचा अर्थ त्यांच्या गटाला शिवसेना मानलं असं नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अनिल परब कपिल सिब्बल यांच्यासोबत चर्चा करणार, तर ठाकरेंच्या आमदारांच्या अपात्रतेसाठी शिंदे गट देखील कोर्टात जाणार. निकालानंतर ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस, पक्षघटनेतील बदलाची नोंद निवडणूक आयोगाकडे का नाही, यावरून अनेक नेत्यांचा सवाल, सूत्रांची माहिती. भाजपच्या मोठ्या नेत्याचा ऐकून नार्वेकरांचा निकाल, सेना आमदार अपात्रतेच्या निकालावरून रोहित पवारांची टीका. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार उपस्थित, अजित पवारांनी मात्र सभेला जाणं टाळलं. शिंदे फडणवीस अकार्यक्षम असल्यानं दादांना राज्य सांभाळावं लागतंय, इतर कार्यक्रमांमुळे दादा बैठकीला नसतील, रोहित पवारांचा टोला. शिंदे आणि फडणवीस अकार्यक्षम आहेत मग तुमची कामं घेऊन कशाला येता, मंत्री शंभूराज देसाईंचा रोहित पवारांवर पलटवा. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षण, सर्वेक्षणानंतर आठवडाभरात माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्ती केली जाणार. रोहित पवारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार, तलाठी भरतीतील वसुलीच्या आरोपांनंतर विखे आक्रमक, तर काय कारवाई करायची ती करा, रोहित पवारांचं प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर उपसा सिंचन योजना कार्यक्रमात गोंधळ, आरोग्य किट लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी. उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत पुण्यामध्ये तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद, 27 देशातील शास्त्रज्ञ उपस्थित राहणार, शरद पवार यांची माहिती. जयंत पाटील समर्थक अजित पवार गटात जाण्याची शक्यता, सांगलीच्या 14 माजी नगरसेवकांची अजित पवारांसोबत भेट, निधीबाबत भेटल्याचं माजी नगरसेवकांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदी उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार, मोदींच्या हस्ते उद्या मुंबईतील शिवडी नावा सेवा लिंक रोडचं देखील लोकार्पण. एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही डिसेंबरचा पगार नाही, सवलत प्रतिपूर्तीची रक्कम महामंडळाच्या खात्यामध्ये आली नसल्यानं पगार रखडल्याची माहिती. गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, तर पुण्यामध्ये शरद मोहोळचा देशभक्त उल्लेख असणारे बॅनर झळकले. ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर मोठा परिणाम, अहमदनगरच्या नेप्ती बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद, तर अमरावतीमध्ये चालकांचं मुंडन आंदोलन.